हॅलो ऑल, तर आज आपण चाललो आहोत जवीर पार्कमध्ये. तिथे एक फ्ल्यू मार्केट म्हणून लागलं आहे, सेकंड हँड मार्केट. जस्ट तिथे एक व्हिजिट म्हणून देतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी लुलू हायपर मार्केट समोरून आले आणि एक इथे ब्रिज आहे, त्या ब्रिजला क्रॉस करून त्या साईडला जवीर पार्क आहे आणि बाजूलाच भली मोठी फ्रेम आहे. तर गिफ्ट विलेज, लुलू हे एक लाईनमध्ये आहे आणि तिथून आपण आता या ब्रिजवरनं पुढे जातो आहे. तर सनसेट खूप सुंदर दिसत होता आणि इथे सतत शेख झायद रोड आहे असल्यामुळे खूप गर्दी असते, वाहतूक खूप जास्त असते. तर आपण आत्ता जबीर पार्कच्या एंट्रीला आहे. इथे गेट नंबर 3 आहे. इथे 4-5 गेट्स आहे या पार्कला, कारण की खूप मोठं पार्क आहे. तर गेट नंबर 3 इथे तुम्हाला एक काउंटर पण दिसेल, जिथे तुम्ही तिकीट काढू शकता, किंवा हे ऑटोमेटेड मशीन जिथे तुम्ही डिरेक्टली एंट्री करून तिकीट काढू शकता. अबाउट 2 इयर्स तुम्हाला 5 दिरम तिकीट लागेल आणि अप टू 2 इयर्स देर इज फ्री. इथे काही मोठे पार्क्स आहे जिथे तुम्हाला तिकीट लागते, नाही तर छोट्या पार्क्समध्ये तिकीट नाही लागत. पण ऊन असल्यामुळे आम्ही जवळच्या पार्कमध्ये गेलो आणि इथे मला माझी तिकीट रेडी झाली आहे, ते बारकोड स्कॅनर. तर आपल्याला इथे गेट समोर ही तिकीट त्याला द्यावं लागते आणि आपल्याला एंट्री मिळते मग. सो इथे तुम्ही गेस्ट 2 10 दिरम्समध्ये. इथे स्कूटर राईड्स पण आहेत, पेएबल आहेत, फार कमी लोक घेतात ते. आणि इथे खूप छान ग्रीनरी आहे या गार्डनमध्ये, खूप मोठं गार्डन आहे. इथे तुम्हाला काही बर्ड्ससुद्धा दिसतील. तर मी इथे तुम्हाला सांगितलं की इथे दुबई फ्ली मार्केट चाललं आहे, इथे सेकंड हँड मार्केट आहे आणि तुम्हाला इथे स्टॉल्स दिसतील भरपूर. खूप मोठं मार्केट होतं ते. जस्ट मी व्हिजिट करायला आली होती, मी काही घेतले नाही कारण की मला काही आवडले नाही गोष्टी. आणि मेन म्हणजे आम्ही इथे वेदांसाठी आलो आणि इथे भरपूरशे खेळायला या गोष्टी आहे, स्लाईड्स आहे मोठ्या ज्या सध्या अलाउड नाही आहे, छोट्या स्लाईड्स पण आहेत आणि असे डोनट्स बनवलेले आहेत, त्याच्यातपासून तुम्ही रिंग त्याला गोल फिरवू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला घोडा आवडतो, तो त्याच्यावर बसून घोडागाडी करायला. सर मी आता तिथे त्याला घेऊन जाते आहे. तर इथे मी त्याला 1/2 पाऊण तास जवळपास खेळलो आणि त्यानंतर रात्र झाली होती. तर आम्ही इथे निघालो आणि त्याच परत ब्रिजवरनं आलो. तर तुम्हाला इथे नाईट व्ह्यूसुद्धा दिसेल, फ्रेम्स लाईट्स चालू झाले होते, खूप छान दिसत होतं, गाड्या तर इथे सतत चालू होते. तर अशी होती आमची ही संध्याकाळ. तुम्हाला कशी वाटली, तुमचं दिवस कसा गेला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. सी यू अगेन, बाय.